नमस्कार, आपलं स्वागत आहे बायजा स्वयंपाकघरात। आज आपण बनवणार आहोत खाकरा। याकरिता आपल्याला लागेल 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर, हिंग, जिरं, ओवा, लसूण। मोहनाकरिता तेल, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1/2 वाटी चण्याचं पीठ, पाणी आणि चवीअनुसार मीठ। हिरवी मिरची, याच्यामध्ये काही हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाचे काही परात घालून हे आपण एकत्रित कुटून घेऊया। गव्हाच्या पिठामध्ये आपण चण्याचं पीठ घालून एकत्रित मळून घेऊया। आता आपण याच्यात जिरं, ओवा आणि हे तेल आहे जे आपण मोहन करीता असं घालून ह्या पिठाला असं छान पैकी चुरून घेणार आहोत। हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर हे मिश्रण आता आपण छान एकत्रित करून घेऊ। याच्यावरनं थोडासा हिंग घालून हे मिश्रण एकत्रित करून घेऊया। हे पीठ आपलं छान मळून तयार झालं आहे। हे आपल्याला जास्त सहीलही नाही करायचंय आणि जास्त टाईटही नाही करायचंय, एकदम मध्यम, जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो अगदी तसंच। आता आपण पोळी आपला थेपला लाटून घेऊया। आता आपण आपला खाकरा तव्यावर छान पैकी शेकून घेऊया। हा बिलकुल फुकता कामा नाहीये, नाही तर हा कुरकुरीत होणार नाही। हे आपला खाकरा भाजायचा आहे, याला छान असं तेल लावून घेऊया। आणि आता आपला खाकरा आपण ह्या पद्धतीने दाबून याला सर्वत्र शेकून घेऊया छान पैकी। हे जर नसेल तर आपण उलटणीचाही उपयोग करू शकतो। हे दोघी बाजूने छान असं दाबून याला शेकून घेऊया। हा फुकता बिलकुल काम नाही। आपला खाकरा तयार आहे, आता आपण सर्व करून घेऊया। दह्या किंवा चहासोबत सर्व करा कुरकुरीत खाकरा। आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असणार, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।